भोमानस्तो रुंदी करण्याखातीर फक्त 3-4 घरां सोडली जाल्यार हेर कोणाकूच त्रास जायना, आनी ह्या 4 घरांक लागून लोक विरोध करतात. रस्तो रुंदीकरणाक लागून कांय लोकांची घरां वतली म्हणून लोकांक सरकारान मोबदलो दिलो. रस्तो रुंदीकरणाक 4-5 घरांतल्या लोकांचो विरोध आसलो म्हणून वेंचणूक जिखपा सावन कोण आडावपाक शकनात म्हणून केंद्रीय मंत्री तशेंच उत्तर गोंयचो लोकसभा उमेदवार श्रीपाद नायक उलयलो. डेव्हलपमेंट जातलो जाल्यार तातूंत 100% आमी सगळ्यांक सॅटिस्फाय करूंक शकना, आनी आमी सगळो फायनान्साचो विचार करून बाकी सगळ्याचो गोश्टीचो विचार करून द बेस्ट ऑप्शन हे काढून जो हायवे जो आज पूर्ण जाता पण प्रतापदेवी कुवाळे थोडेसे काहीतरी ह्या जाले. आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करता कारण आणि पर्याय ना ते. आता एक खरी भोमासारख्या इशू जो आसा तो लँड एक्वायर किती वर्सां पहिली केली, एक्वायर केल्या लँडाचेर पयशे घेऊन तांणी घरां काढूंक करता, पयशे कॉम्पेन्सेशन घेतले पण घरां काढूंक ना, आणि म्हणून ती 3-4 घरां सोडली जाल्यार कोणाकूच त्रास जायना. आणि आज हे 4 घरां लागून बोळा करतात, पण कॉम्पेन्सेशन घेतलें तरी आसता तो डायवर्ट शेतांच्या डायवर्ट दुसरे कडेन करा, म्हणजे आणि कोट्यावधी रुपया जनतेचे खर्च करात अशें ताचें म्हणणें फक्त 4 लोकां लागून. आणि म्हणून सरकारान तें ठरलां गोंय सरकारान आनी केंद्र सरकाराच्या रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीची ना हे ऑप्शन जे बदल्ल्या नंतर देशाक लॉस जातले, आणि त्यामुळे बाकी कोणा लॉस जाला कारण ताका ऑलरेडी कंपनीचे दिल्या आणि ते करिना म्हणून कोकण विषय त्यांनी पॉलिटिकल केल्लो आसा. म्हाजे दिसपान तो त्यांनी पॉलिटिकल करूं जायना, मत दिवप ना दिवप तांच्या हातान आसा, आणि म्हणून बहिष्कार बिहिष्कार ही ज्यो गोष्टी आहे हे चुकीचे करतात ते. त्यामुळे त्यांना अपील करता की अजूनही त्याने विचार करतो देशाच्या हिताच्या बाबतीत काहीतरी आम्ही मातसो सो त्याग करूंकच जाय, पूण त्यांना ताग करूं रावना, त्यांना त्याचे कंपेन्सेशन ऑलरेडी पेड केल्लें आसा आणि कोणाचेच हे जायना. आम्ही चपाचप चालू आसा, बाकी आणि गाव सगळा गाव आसा, पंचायत भारतीय जनता पार्टी बरोबर आसा सगळं गाव आसा, आणि त्यामुळे जो कोण ज्याच्या मनात आम्ही कोणाक दडपण आणू शकता मात आमकां दियात म्हणून त्यांना दिसतं ह्या देशाचा विकास सांगतो या गोंयचा विकास सांगतो त्यांना मत आमकां दिवचे. कोण तांचो